पुण्यातील नागरिकांना उन्हाचे चटके तर बसतच आहेत, पण याची झळ बाप्पाला बसू नये म्हणून देवाला चंदनाचा लेप आणि मोगऱ्याची वस्त्रे आणि सजावट अशी थंडावा देणारी आरस केलेली पाहायला मिळाली आहे. चैत्र महिन्यातील चतुर्थीला वसंत पंचमी असा दोन दिवसीय महोत्सवाला मोगरा महोत्सव असं म्हणतात. ही सजावट खूप सुंदर आणि मोहक असते. या महोत्सवाला पुणेकर भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे भजन या महोत्सवात आकर्षण ठरते. आमच्या इथल्या या मोगरा महोत्सवाचं आणि वासंतिक चंदन ओटीचं महत्त्व म्हणजे हा चैत्र महिना आहे आपल्या हिंदू धर्मातला पहिला महिना आहे आणि पहिल्या महिन्यातली कृष्ण पक्षातली चतुर्थी संकष्ट चतुर्थी, त्या चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येते ती वसंत पंचमी. त्या वसंत पंचमी निमित्त आपल्या त्याच्यामागे साधारण अशी भावना आहे की जो दाह निर्माण झालेला असतो, जी उष्णता निर्माण झाली असते उन्हाळ्यामुळे उन्हामुळे, ती कमी करण्यासाठी आपण चंदनाचा लेप आपण देवाला लावतो आणि देवाला चंदनाचा लेप लावल्यामुळे सगळ्या लोकांचाही दाह कमी व्हावा अशी भावना त्यामागे असते. गेले अनेक वर्ष मंदिरामध्ये, म्हणजे अगोदर मंदिर लहान होतं, त्या लहान मंदिरापासून त्या चंदन ओटीचा आणि मोगरा महोत्सवाचा उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं करण्यात येतो आणि त्याच्यानंतर रात्री 9 ते 11 भारतीय वारकरी महामंडळाचं भजन या ठिकाणी होतं. या भजनाकरता पुण्याच्या पंचक्रोशीतले, पुणे जिल्ह्यातले, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातले आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातले असंख्य वारकरी इथे येऊन पांडुरंगाची सगळी भजनं, म्हणजे काकड आरती असेल किंवा अधिक भजनं असतील ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी रचलेली, ती सगळी भजनं गाऊन 2 तास ती भजनं करून 11-11:30 साधारण महाआरती होऊन ह्या सगळ्या सोहळ्याची सांगता होती.